सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. आज सकाळचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असाल, ज्याच्यामध्ये मी सिंधुदुर्ग पोलीस भरतीबद्दल जी काही इन्फॉर्मेशन आत्ताच्या घडीला आलेली आहे तिथं जाऊन ग्राउंडला भेट देऊन एकंदरीत पावसाची कंडिशन, आपले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत भेट, एक अधिकारी त्यांच्यासोबत भेट झाली, दिवस पूर्ण त्याच्यामध्ये होतो आणि यानंतर मग मला काही गोष्टी समजल्या ज्या तुमच्यापर्यंत पोस्ट केलेल्या आहेत. तो व्हिडिओ सकाळी पोस्ट केलेला आहे, तुम्ही बघू शकताय. आत्ताचा खूप महत्वाचा मुद्दा, जसं की मी सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की मुंबई पोलीस भरतीबद्दल सर अपडेट द्या असं सर्व विद्यार्थ्यांची मागणी होती. मी 4-5 दिवसापूर्वी सांगितलेलं होतं, त्याच पद्धतीनं आतासुद्धा मी सांगणार आहे आत्ताच्या घडीला काय अपडेट आहे किंवा मुंबई पोलीसची एकंदरीत हालचाल काय आहे. परिपत्रक यायला नाही, त्यांची ऑफिशियल अजून सुद्धा कोणतीही इन्फॉर्मेशन यायला नाही, लक्षात ठेवा. सो त्या सुद्धा अधिकाऱ्यांना किंवा तिथल्या ज्या भरती आहे त्याच्या त्यांना सुद्धा काही नियमाटी घालून दिलेल्या आहेत, त्याच पद्धतीने त्यांना करावे लागतात, तेवढं लक्षात ठेवायचं. पहिला आपण जर भरतीची पार्श्वभूमी जर बघितली तर एकंदरीत महाराष्ट्रामध्ये 17,000 जागा असतील तर त्यापैकी एकंदरीत 40-50% जागा ह्या फक्त एकट्या मुंबईला असतात. 40-50% जागा ह्या फक्त एकट्या मुंबईला असतात आणि पूर्ण महाराष्ट्रातील मॅक्झिमम मुलं तिथं फॉर्म भरत असतात. पूर्ण महाराष्ट्रातली मॅक्झिमम मुलं मुली तिथं फॉर्म भरत असतात, एवढं लक्षात ठेवायचं. कारण की ग्रामीण भागातलीच मुलं तिथं जास्त करून लागत असतात ड्युटीला, जॉबला. कारण की सिटीमध्ये पोलीस भरतीचं एवढं वारं नाही आहे. मुंबई सिटीमध्ये किंवा बाकी तिथं शेजारच्या ज्या सिटी आहेत किंवा जिल्हे आहेत तिथं एवढं भरतीचं वारं नाही आहे. म्हणून आपल्यासारख्या ग्रामीण भागातल्या मुलांचं करिअरला संधी देणारं एक म्हणजे मुंबई जिल्हा. मुंबईमध्ये सर्वात जास्त फॉर्म हे असलेले आपल्याला दिसून येतात. आता मुंबई जिल्ह्यामध्ये अर्ज किती येतात तुम्हाला माहितीच आहे, यावेळी थोडेफार कमी येतील. कारण की एक जिल्हा एक अर्ज अशा पद्धतीनं, एक संवर्ग एक अर्ज अशा पद्धतीनं ह्या सगळ्या घटना समोर आल्यानंतर काही जे आर आल्यानंतर त्यांना डेट वाढवून देण्यात आली. 24 मे ही लास्ट डेट करण्यात आली होती. ज्याने डबल फॉर्म भरलेत त्या मुलांना कॅन्सल करायला सांगितलेलं होतं. अशा पद्धतीनं 24 मे पर्यंत झाल्यानंतर मग एकंदरीत अर्जांची संख्या किती आलेत ती, एकंदरीत मुंबईला सगळ्यात जास्त अर्ज येतात हे सगळ्यांनाच माहित आहे. पण एक अर्ज कॅन्सल केल्यामुळं कदाचित मुलांवरती कसं ठरलंय ते परिपत्रक आल्यानंतर कळून येतं. जसं की कार्यपद्धतीचा जी आर आलेला होता आणि कार्यपद्धतीच्या जी आरमध्ये पॉईंट क्रमांक 6 मध्ये सब पॉईंट 7-8 मध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की बाबांनो, तुमच्या जिल्ह्याला आलेले अर्ज कोणता घटक आहे आणि हे किती दिवसात तुम्ही संपवणार आहे ग्राउंड आणि एका दिवशी किती मुलांचं फिजिकल घेणार आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन त्यांना महाआयटीला कळवायला सांगितलेली होती. त्याचबरोबर जिल्ह्याचे जे प्रमुख असतील त्यांच्यापर्यंत ह्या गोष्टी किंवा ही बाबी ह्या पोच करायला सांगितलेल्या होत्या. ही झाली आपली पार्श्वभूमी एकंदरीत कशा पद्धतीनं काय वगैरे वगैरे वगैरे. त्यानंतर त्याच्या अगोदर 7 तारखेच्या अगोदर एकंदरीत 31 ते 1-2 तारखेपर्यंत एक इंटरनल मीटिंग झालेली होती मुंबई पोलीससाठी. त्याच्यामध्ये ऑफिशियल परिपत्रक वगैरे काही गोष्टी नव्हत्या, फक्त एक इंटरनल हे झालेली होती, मीटिंग झालेली होती. त्या मीटिंगमध्ये वेगवेगळे अधिकारी वगैरे होते. त्याच्यामध्ये 2-3 मुद्दे प्रकाराने सांगितलेलं होतं की जे काही पोलीस भरती तुम्हाला घ्यायची आहे ती पोलीस भरती हवामानाचा अंदाज आणि दुसरी गोष्ट तुमच्या जिल्ह्याला आलेले संवर्गानुसार घटकानुसार एकंदरीत अर्ज त्याला किती दिवस लागतील ह्या बाबींचा विचार पहिला करा, हे मीटिंगमध्ये झालेलं होतं. ठीक आहे. सो ह्या गोष्टी विचारात घेता एकंदरीत त्यांचं धाडस होत नाही की बाबा मुंबई पोलीस चालू करायचं आहे, ह्या गोष्टी विचार करता. कारण की अर्जांची संख्या ही जास्त आहे, लक्षात ठेवायचं. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त अर्ज हे मुंबईला असतात हे सगळ्यांना माहीत आहे, सगळ्यांना माहीत आहे. सो एकंदरीत ह्याच्यावरती विचार करायला गेलं तर अर्जांची संख्या जास्त असल्यामुळं, पद संख्या जास्त असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लगेच सुरू करणं मला वाटत नाही पॉसिबल असेल. कारण हवामान जो आहे टोटली वेगळा आहे. मुंबईला जर एक दिवस फक्त पाऊस पडला तर मुंबई तुंबली जाते सगळी, लगेच मीडियासमोर सगळे येतात मुंबई की तुंबली, मुंबई तुंबली, मुंबई तुंबली अशा पद्धतीनं सगळेजण समोर येतात, मीडियावाले असतील किंवा बाकी सगळे असतील. त्यामुळे मुंबईला एकदम जबरदस्त विषय आहे आताच्या घडीला की कोणीही सांगू शकत नाही की कधी ग्राउंड चालू होणार आहे, लक्षात ठेवायचं. पण आपण 19 तारीखच पकडून जाऊयात, कारण की ह्यांचं काय खरं नाही. जसं की सकाळच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की सिंधुदुर्गला कशा पद्धतीने सांगितलेलं आहे, त्यांना 19 तारखेपासून सुरूच करायला सांगितलेलं आहे. त्यासाठी त्यांनी 3 ग्राउंड सध्या चूज केलेले आहेत, एक मुख्यालयाचं ग्राउंड आणि दुसरं जे काही क्रीडांगण आहे शेजारीच पलीकडे ते, आणि तिसरं डांबरी रोड रन. कारण इकडं वाहतुकीची काय एवढी कोंडी होत नाहीये, रेग्युलर ग्राउंड हे आहेत, रोड आहेत. इकडं मनुष्यबळ माणसांची संख्या ही कमी आहे, जिल्हा छोटा आहे. अशा पद्धतीनं
ह्यांना दुसरे जर रोड दिले पर्यायी तरी सुद्धा चालतात, ग्राउंड घेऊ शकतात, अशा पद्धतीनं ह्यांचं नियोजन आहे इथलं. पण जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना सुद्धा ह्या गोष्टी पटत नाहीत की बाबा आता ग्राउंड चालू करावं. पण वरिष्ठांचे आदेश किंवा सरकारचे आदेश आहेत की हे भरती लवकर लवकर पार पाडावी, कारण की त्यांना विधानसभा समोर आहे, विधानसभेवरती जर आपल्याला 5 वर्ष पुढील राहायचे असतील तर आपल्याला ह्या गोष्टी दाखवाव्या लागतील. कारण की ह्या तरुणांनी, ही जे पोलीस भरती करणारे असू द्यात किंवा आरोग्य विभाग असू दे किंवा कुठली असू दे, ह्या सर्वांनी दाखवून दिलं मागच्या इलेक्शनमध्ये की बाबांनो आमच्यावरती खरंच तुम्ही अन्याय करताय, आमच्या मुलांवरती तुम्ही खरंच अन्याय करताय अशा पद्धतीनं. सो याची जाणीव त्या सरकारला झालेली आहे, एकंदरीत सरकार घाबरून आहे, त्यामुळं ह्या लवकर सगळे जिल्हे चालू करण्याचे प्रयत्न त्यांचे आहेत. पण तिथंसुद्धा मुंबईला एक ठळक बाबी ज्या गोष्टी महत्त्वाच्या होत्या, ज्या आम्ही 17-18 मे पासून सांगत होतो की हवामान हे खूप महत्त्वाचा विषय. दुसरी गोष्ट 13 जून जे मुलांनी केस घातलेले आहे त्यांचा निकाल आहे 13 जूनचा हवामानाचा. आणि तिसरी गोष्ट सांगितली होती की राजकीय सगळ्या गोष्टी. राजकीय म्हणजे काय, जे आता सांगत आहेत गृह विभाग की बाबा लवकर लवकर घ्या, कमीत कमी फिजिकल जाड लेखी अशीच कोणत्या तरी एका दिवशी घेता येईल, जिथं पाऊस वगैरे कमी झाल्यानंतर लेखी घेता येईल, एका दिवसात सगळ्या गोष्टी होतात. पण फिजिकल एका दिवसात कुठल्या जिल्ह्याचं होणार नाही याची नोंद घ्यायची आहे. जास्तीत जास्त एका दिवसात 500 ते 1000 मुलं जे SRPF दौंड आहे गट क्रमांक 5, त्यांनी फक्त एका दिवसात 500 ते 1000 मुलं घेण्याचा प्रयत्न केलेला आहे याची नोंद घ्यायची आहे. समजलं? सो एकंदरीत मुंबई पोलीसबद्दल खूप सारे प्रश्न होते. एकंदरीत मुंबई पोलीसचे अजूनपर्यंत कोणतेही विषय नाही आहे, ग्राउंड तयारी किंवा बाकी कोणतीही तयारी चालू नाही आहे. जी आत्ताची अपडेट आहे ती तुम्हाला सांगतोय. स्वतः मॅडमसुद्धा मुंबई पोलीसला आहेत तुम्हाला माहिती आहे, त्यामुळं यावेळी त्या पण असणार आहेत ह्याला मुंबई पोलीसच्या भरतीमध्ये, प्रयत्न चालू आहेत त्याच पद्धतीनं. सो जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत जे खरी ठरेल तीच इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत देतोय. अजूनपर्यंत मुंबईचं कोणत्याही पद्धतीनं काही चालू नाही आहे, किंवा परिपत्रक सुद्धा आऊट होण्याची शक्यता कमीच आहे. आऊट झालं तर समजून यायचं की याच्यामध्ये सरकार हस्तक्षेप करतंय, आणि पावसाळ्यात भरती होणं हे कितपत योग्य आहे तुम्ही सांगू शकताय. ज्या मुलांना 50 मार्क पडतात ते रोड रन करायला लागल्यानंतर किती मार्क पडतील याचा विचार करा. दुसरी गोष्ट, एखाद्या लांबच्या जिल्ह्यातून मुंबईला यायचं आपल्याला तर ट्रॅव्हलिंगमध्ये 12 तास, 14 तास, 18 तास, 20 तास, 24 तास वगैरे एक एक मुलाला लागू शकतात. एवढं ट्रॅव्हलिंग मोठं करून मुलं लगेच ग्राउंड देतील, त्यांना खाण्यापिण्याचा विषय काय नाही आहे. कंटिन्यू पावसात भिजत राहिला एखादा मुलगा आणि त्याला लगेचच उभा केलं तर कदाचित त्याच्यामध्ये 4 ते 10 मार्कांचा फरक सुद्धा येऊ शकतो, एवढं लक्षात ठेवायचं. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागणार आहे सरकारला, किंबहुना मुलांना पण. काही मुलांना वाटतं की सर ग्राउंड होऊ दे लवकरात लवकर, आमचं प्रॅक्टिस आहे, मान्य आहे, पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्रासदायक ठरू शकतात. जेणेकरून तुम्हाला 2 जरी मार्क कमी पडले तरी पण तुमच्या पुढे 4-5 विद्यार्थी जाण्याची शक्यता आहे, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळं मला काही कॉल आले, सर मला आउट ऑफ पडतात आमच्या होमग्राउंडला, पण मी ज्यावेळी मुंबईला गेलो त्यावेळी मला 40 मार्क पडले, मी ज्यावेळी मुंबईला गेलो त्यावेळी मला 42 मार्क पडले, मी ज्यावेळी मुंबईला गेलो ते मला 44 मार्क पडले, ह्याच्या पुढे मार्क कोणाला पडले नाहीत लक्षात ठेवा. त्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या आहेत. तुम्हाला वाटत असेल की बाबा एवढं इझी आहे, पण ट्रॅव्हलिंग करून 24 तासामध्ये किंवा बाकीचं अन्न भिन्न काय नाही आहे, पोटामध्ये पाण्याची व्यवस्था नाही आहे, समजा शौचालय वगैरे आहे, तुम्ही बघू शकताय पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांनी बघितले असतील की शौचालय कशा पद्धतीनं असतात, तिथले एकदम घाणेरडे असतात, काय तिथं सोय नसते एवढ्या पद्धतीनं. एका मुलग्याला 300 रुपये खर्च करायला सांगितल्यात पर भरतीमध्ये, एका फिजिकलला एका मुलग्याला 300 रुपये खर्च करायला सांगितलेले आहेत प्रशासनाला, लक्षात ठेवा. तर त्यांच्यावरती 300 रुपये खर्च होतो का? एका पाण्याची बॉटल तरी ते पोरग तिथं पितं का? 10 रुपयाची पितो का? नाही पित, मग कसले 300 रुपये तुमचे? हा पण विषय खूप महत्वाचा आहे, विचार करा. ह्या सगळ्या गोष्टी आहेत समोर, त्यामुळे मुंबईची अजून सुद्धा कोणत्याही पद्धतीने हालचाल झालेली दिसून येत नाही. एखादं परिपत्रक पडलं तर समजून जायचं की बाबा ही पोलीस भरती होऊ शकते याची नोंद घ्यायची आहे. एकंदरीत सर्व इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत आत्ता मुंबई पोलीसची मी पोहोच केलेली आहे. ह्याच्या पुढे पण उद्या वगैरे परवा वगैरे अपडेट लागली तर परवा आम्ही मुंबईला पोहोचतोय. मॅडम पण जातील डिपार्टमेंटमध्ये, त्या सांगतील सगळ्या गोष्टी, परत तुमच्यापर्यंत सगळ्या गोष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण करणार आहोत. सो एकंदरीत इन्फॉर्मेशन आवडली असेल, आजच्यापर्यंत जी इन्फॉर्मेशन आहे अपडेट ती तुमच्यापर्यंत पोहोच केलेली आहे प्रामाणिकपणे. यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, या व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती तिथं जाऊन तुम्ही जॉईन करायची आहे. मी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय. धन्यवाद.